या बातमी से प्रायोजक आहे ट्विंकल इंग्लिश मीडियम स्कूल सोलापूर। सत्ता आता काँग्रेस ने मिळवली। मी पहिल्यांदा कर्नाटक राज्यामधील सर्व जनतेचे तमाम जनतेचं काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो। देशातील हुकूमशाही संपण्याकरता कर्नाटक राज्याने अतिशय महत्त्वाचा पाऊल दिलेला आहे। आमचे नेते राहुलजी गांधी, सोनिया गांधी, सगळ्यात महत्त्वाचं जे प्रभावी भाषण झालं प्रियंकाजी गांधी व आमचे खरगेजी, या सर्व टीमनी कर्नाटकामध्ये अतिशय चांगली फिल्डिंग लावली। आपण बघताय की कर्नाटकातला निकाल हा बहुमताकडे चाललेला आहे। मोदीजी वरडून वरडून सांगतोय जय हनुमान, जय बजरंग बली, जय बजरंग बली, पण बजरंग बलीचा आशीर्वाद काँग्रेस पक्षाला या ठिकाणी मिळाला आहे। उलट मी असे म्हणेन, जय बजरंग बली तोड दे भ्रष्टाचार की नली, काँग्रेस पक्षाला या ठिकाणी घवघवी यश मिळाल्यामुळे मी तमाम सर्व काँग्रेसचे लीडर त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। विशेषतः आमच्या नेत्या प्रणित शिंदे सावनगिरीमध्ये 5 काँग्रेस त्या ठिकाणी आलेले आहेत आणि काँग्रेस पुरस्कृत 6 त्या ठिकाणी आलेला आहे। 2 भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी, 1000 लिडने भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी पूर्ण आहे। ते देखील प्रणित शिंदेचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। आणि खऱ्या अर्थानं लोकशाही जे 10 पब्लिक सांगत होते की भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी, ईडी, भारतीय जनता पार्टीने हा पैसा त्या ठिकाणी घरला, पण तिथल्या लोकांनी पैसा घेतला आणि काँग्रेसला त्या ठिकाणी विजयाकडे त्या ठिकाणी वाटचाल चालू आहे। मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे जे खऱ्या अर्थाने शिवकुमार असतील, लक्ष्मी खरगे जी असतील, आमचे माजी मुख्यमंत्री असतील, ह्या सगळ्यांनी जवळपास 6 झालं ते सगळे परिश्रम घेत आहेत। आणि तुम्ही बघितला की अमित शहा आणि मोदी ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या त्या ठिकाणी काँग्रेसचा ह्या ठिकाणी उमेदवार निवडून आला। आणि ह्याची वाटचाल महाराष्ट्रामध्ये महाआघाडी म्हणून आम्ही ह्या ठिकाणी एकत्र आलोय। 100% असाच निकाल महाराष्ट्रात देखील लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये जिथं इथं महापालिका असेल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, भारतीय जनता पार्टी दारू पराभव होतील। त्यासाठीच हा विजय चौक आहे बाळे मुद्दा, आम्ही विजय चौकामध्ये हा या ठिकाणी महाआघाडीच्या वतीनं जळलंच गेलेला आहे। आणि आम्ही या ठिकाणी विशेष करून सगळ्यांचं, मग आमच्या नेत्या प्रियंका गांधी फार जबरदस्त महिलांची त्या ठिकाणी क्रेस त्यांच्यामध्ये होती आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं सुर्यकुमार शिंदे साहेब असतील, खरगेजी असतील, राहुलजी गांधी असतील, प्रियंकाताई गांधी असतील, या सगळ्यांचं महाआघाडीच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो। त्यांचे यश मिळालंय, त्या यशाचं सर्व या ठिकाणी श्रेय तमाम कर्नाटकातील जनतेला और मतदाराला आम्ही या ठिकाणी देतोय। साजरा करत असताना महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा विजय जल्लोष आहे। यामध्ये प्रथमतः कर्नाटक जनतेचा पूर्णपणे आम्ही या ठिकाणी आभार मानतो की ज्या मस्तीखोर, गमेंडखोर आणि हुकुमशाही पद्धतीनं जे केलेलं आहे त्याचा पराभव आहे। महागाई जे वाटलं त्याचा पराभव आहे। और गाली दे रहा है बोल के रोता है ना, वो रोने वाला का प्रभाव आहे, या ठिकाणी पराभव आहे। अशा पद्धतीने या कर्नाटकामध्ये जो या ठिकाणी विजय दाखवलेला आहे, हे संपूर्ण देशामध्ये भाजपा मुक्त या ठिकाणी पूर्णपणे भारत देशामध्ये काँग्रेस असो किंवा मित्र पक्ष असो किंवा आघाडी महाविकास आघाडी असो यांचा या ठिकाणी वाटचाल सुरुवात झालेली आहे। हे तो आंधी आहे, आम्ही पुढे अजून लई बाकी अशा प्रकारच्या या ठिकाणी मी या ठिकाणी घोषणा करतो। आणि सर्व नेत्यांना माझी विनंती आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व निवडणुकीत लढवा, भाजपला माती चारा असं आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कर्नाटक सरकार कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाचा विजय मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्यामध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शहा देवदेवतांचा आधार घेऊन प्रचार करण्याचा प्रयत्न केला। वाटाचा पैसाही तिथे वाटण्यात आला, पण बजरंग बलीचं नाव घेऊन जे प्रचार चालू होतं त्याच बजरंग बलीने गदा घेऊन त्यांच्या पाठीशी लागलं आणि त्या बीजेपीला कर्नाटकमधून हद्दपार केला। आणि या सर्व कर्नाटकमधील मतदारांचं श्रेय आहे, मतदार ऐकले आणि त्यांनी देवदेवताचा वापर का करतात याचा राग त्यांच्या मनात निर्माण झाला आणि तेच देवदेवतांना देऊन विजय झाल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी
गदा घेऊन प्रतिकार केल्यासारखं झालेलं आहे आणि यामध्ये काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणात निवडून आलेला आहे आणि आधीचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, राजीनामा सुद्धा दिलेला होता आणि त्यांना हार हे मान्य झालेलं आहे आणि हार आपल्या कर्नाटकमध्ये नाही महाराष्ट्रात सुद्धा होईल यात शंका नाही। महाराष्ट्रामधल्या महाविकास आघाडीचा नक्की विजय होईल आणि त्या पद्धतीनं वाटचाल सुद्धा चालू आहे, त्याचं सुरुवात कर्नाटक मधून झालेलं आहे, त्याचा मला अभिमान आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।